विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। प्रति डॉक्टर सागर रतनकुमार कवडे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे। अर्जदार नंबर 1 रजनीकांत उत्तम सिंह सागर, वय 53 वर्ष, राहणार उरुवेला हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंग नंबर B5/309, आझाद चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत, सेक्टर नंबर 22, निगडी, पुणे 44। अर्जदार नंबर 2 प्रमोद रजनीकांत सिरसागर, वय 28 वर्ष, राहणार उरुवेला हाऊसिंग सोसायटी, B5/309, आझाद चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत, सेक्टर नंबर 22, निगडी, पुणे 44। अर्जदार नंबर 3 धमप्रकाश रजनीकांत सिरसागर, वय 30 वर्ष, राहणार उरुवेला हाऊसिंग सोसायटी, B5/309, सेक्टर नंबर 22, निगडी, पुणे 44। अर्जदार नंबर 3 रतिलाल उत्तम सिरसागर, वय 51 वर्ष, राहणार उरुवेला हाऊसिंग सोसायटी, B5/309, आझाद चौक सोसायटी, सेक्टर नंबर 22, निगडी, पुणे 44। सदरचा पत्ता चुकीचा आहे, वरील पत्ता त्यांचा नाही। भीमाई नगर, बिल्डिंग नंबर R1A/17, सेक्टर नंबर 22, निगडी, पुणे 44 येथे राहत आहे। विषय प्रास्ताविक तडीपार कारवाई नोटीस बाबत, खुलासा कारवाई रद्द होऊन न्याय मिळण्याबाबत, संदर्भ जावक क्रमांक 116/2011, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग, पिंपरी चिंचवड, दिनांक 31/7/2021। महोदय, उपरोक्त संदर्भोय नोटीस दिनांक 11/8/2021 रोजी रात्री 8:30 वाजता मिळाली, त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी तडीपार नोटीस व तडीपार प्रास्तावित कारवाई रद्द होण्याबाबत म्हणणे मांडणे व नोटीसबाबत सविस्तर खुलासा देत आहोत। आम्ही आपल्यासमोर नम्रपणे कथन करीत आहोत की अर्जदार क्रमांक 1 मी स्वतः रजनीकांत उत्तम सिरसागर, अर्जदार नंबर 2 मुलगा प्रमोद रजनीकांत सिरसागर, अर्जदार नंबर 3 मोठा मुलगा धमप्रकाश रजनीकांत सिरसागर आणि अर्जदार नंबर 4 रतिलाल उत्तम सिरसागर, सक्का भाऊ, आम्ही चौघेही एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत। परंतु सदर राहण्याच्या नोटीसमध्ये टोळी प्रमुख व टोळी सदस्य म्हटले आहे, कृपया असे का म्हटले आहे? आमच्या मनाला खूप वाईट वाटले आहे। तरी आमची कोणीही कसलेही टोळी नसून आमचे एक कुटुंब परिवार आहे। आपण दिलेल्या नोटीसमधील नमूद गुन्हा या संदर्भात खुलासा खालीलप्रमाणे आहे। अर्जदार क्रमांक 1 मी स्वतः व माझे कुटुंब सदस्य, अर्जदार क्रमांक 2 ते 4 गेली 27 वर्षापासून नमूद केलेल्या सेक्टर 22 निगडी येथे राहत असून गेली 27 वर्ष मी व माझे कुटुंब सदस्य सामाजिक कार्यरत सक्रिय आहोत। त्याचप्रमाणे आम्ही उरुवेला महाबुद्ध सेवा ट्रस्टच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यरत काम करीत आहोत। विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत, प्रवेश मिळवून देणे, व्यसनमुक्तीबाबत शिबिर राबवणे, विपशान शिबिरात भाग घेणे, धार्मिक शिबिर, क्रीडा क्षेत्रातील मुलांना प्रोत्साहन देणे, महिला असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यास मदत सहकार्य करणे, विशेषतः झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याकरिता वेळोवेळी गरजेनुसार उपोषण धरणे, आंदोलनात मोर्चा असे जनआंदोलन छेडण्यात आले आहेत। अर्जदार नंबर 1 रजनीकांत उत्तम सिरसागर तडीपार नोटीस दिनांक 31/7/2021 प्रमाणे माझ्यावर एकूण 6 गुन्हे नमूद आहेत। खुलासा खालील प्रमाणे, 6 गुन्ह्यांपैकी 3 गुन्हे हे राजकीय आंदोलनातून खोटे गुन्हे दाखल आहेत। सन 2011 तडीपार कारवाईत नमूद असताना सन 2011 त्या वेळीच्या तडीपार आदेशा माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत। आता उरले 3 गुन्हे। गुन्ह्याची माहिती व खुलासा खालील प्रमाणे आहे। निगडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 606/2015, भारतीय दंडविधान क्रमांक 498/420/406/504/34 न्याय प्रविष्ट, हा कुटुंब कारणावरून खोटा गुन्हा दाखल आहे। आता उरले 2 गुन्हे।
निगडी पोलीस स्टेशन, रजिस्टर नंबर 858/2016, भारतीय दंडविधान 395 क्रॉस तक्रार नोंदून खोटा गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 26/12/2016 रोजी दाखल आहे. याआधी आदल्या दिवशी दिनांक 25/12/2016 रोजी दुपारी 12:30 सुमारास क्रॉस तक्रार देणारे विरोधक हौसराव शिंदे, बाळू बरघले यांच्यासह एकूण 6 जणांवर कलम 307 प्रमाणे पहिला गुन्हा आम्ही दाखल केला होता, म्हणून कॉम्प्रोमाइज करा असे विरोधकांचे म्हणणे आम्ही मान्य केले नाही. म्हणून निगडी पोलिसांशी संगनमत करून क्रॉस तक्रार घेऊन सदर 395 खोटा गुन्हा दाखल केला आहे. आता उरले शेवटचा एक गुन्हा. निगडी पोलीस स्टेशनचे गुन्हा रजिस्टर नंबर 260/2021, भारतीय दंडविधान कलम 295, 141, 143, 427 हे तपासावर आहे. हाही गुन्हा राजकीय सूडबुद्धीने क्रॉस तक्रार देऊन खोटा गुन्हा ज्यांनी कलम 395 दाखल केले होते त्यातील विरोधकांनी पोलिसांशी संगनमताने फिर्यादी व साक्षीदारात अदलाबदल करून सदरचा गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या नोटीसमध्ये नमूद नसलेल्या गुन्हा आपल्या माहितीसाठी यापूर्वीही देऊ रोड पोलीस स्टेशनकडे दिनांक 28/12/2009 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 411/2009 रुपये 3000 व 1 तोळे सोने भांडणात गहाळ झाले अशी तक्रार नोंदवली असताना सुद्धा 395 हा गुन्हा खोटा गुन्हा दाखल होऊ शकला नाही. म्हणून दिनांक 26/12/2016 खोटा गुन्हा 395 व संविधान प्रास्ताविकेत या कारणांवरून खोटे आरोप करून पोलिसांची संगनमत करून हाही खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आमच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. सदरची तडीपार नोटीस माझे व माझ्या कुटुंबाविषयी राजकीय विरोधक व पोलिसांनी संगणमताने सूडबुद्धीने एकाच कुटुंबातील 4 जणांना तडीपारची नोटीस दिली आहे. केवळ येणाऱ्या सन 2022 महानगरपालिका निवडणुकीपासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने खोट्या गुन्ह्याच्या आधाराने सदरची तडीपार बाबतीच्या नोटीस दिली आहे. अर्जदार क्रमांक 2 प्रमोद रजनीकांत सिरसागर यांच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. खुलासा खालीलप्रमाणे. या 4 गुन्ह्यामधील 2 गुन्हे रजिस्टर क्रमांक 606/2015 व दुसरा गुन्हा रजिस्टर क्रमांक 96/2021 या कौटुंबिक कारणावरून खोटे गुन्हे दाखल आहे. आता उरले 2 गुन्हे. खुलासा. ज्यांनी आमच्यावर क्रॉस तक्रार देऊन खोटा गुन्हा निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 858/2016 भारतीय दंडविधान कलम 395 दाखल केला आहे. त्याच क्रॉस तक्रार देणाऱ्यांनी पोलिसांची संगनमताने पुन्हा तडीपार कारवाईसाठी पुरेसे गुन्हे या उद्देशाने निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 260/2021 भारतीय दंडविधान कलम 295, 141, 143 काही कारण असताना पोलिसांची हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केला आहे. अर्जदार नंबर 3 धमप्रकाश रजनीकांत सिरसागर यांच्यावर एकूण दाखल 4 गुन्हे आहेत. खुलासा. सदर 4 गुन्ह्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 21/2010 भारतीय दंडविधान कलम 452, 323, 504 या गुन्ह्याच्या निर्दर्श मुक्तता झालेली आहे. श्रीमती वैशाली फडणीस न्यायदंड अधिकारी वर्ग 1 पिंपरी जिल्हा पुणे यांनी दिनांक 8/2/2018 आता उरले 3 गुन्हे. निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 858/2016 भारतीय दंडविधान कलम 395 राजकीय विरोधकांनी पोलिसा संगनमताने खोटा गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 260/2011 क्रमांक कलम 295, 141, 143 हा संगमताने खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 606/2015 कलम 498 कौटुंबिक कारणावरून खोटा गुन्हा दाखल आहे असा सत्य खुलासा आहे. अर्जदार नंबर 4 रतिलाल उत्तम सिरसागर एकूण गुन्हे 4 दाखल आहे. खुलासा. अनुक्रमांक 1 रजिस्टर नंबर 69/2009
बौद्ध समाजातील कार्यकर्ते व यातून उर्वेला महाबुद्ध सेवा ट्रस्टचे अध्यक्ष रजनीकांत सिरसागरचा भाऊ असल्यामुळेच खोटा गुन्हा दाखल केला आहे. तसेच उर्वरित दोन गुन्हे रजिस्टर नंबर 858/2016 कलम 395, गुन्हा रजिस्टर नंबर 606/2015 कलम 498, गुन्हा रजिस्टर नंबर 260/2021 कलम 295 या सर्व गुन्ह्यात केवळ रजनीकांत सिरसागर यांचा भाऊ व धर्मप्रकाश आणि प्रमोद यांच्या चुलता असल्यामुळे सिरसागर कुटुंबीय सदस्य असल्यामुळे राजकीय विरोधकांनी पोलिसांच्या संगनमताने खोटे गुन्हे दाखल करून आम्हा सिरसागर कुटुंबियांना धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून उद्ध्वस्त करण्यासाठी असे खोटे गुन्हे दाखल करून आणि येणाऱ्या 2022 महानगरपालिकेच्या सर्वत्र निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी अथवा पराभव घडवून आणण्यासाठी सदरची तडीपार नोटीस दिली आहे. मी व माझ्या कुटुंबाच्या सदस्याची कसलीही दहशत नसून कोणालाही भयभीत होण्याचे कारण नाही. प्रथम आम्ही धार्मिक असून विषयांना शिबिरमध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. आमच्या सामाजिक कार्याचा ठसा नागरिकांच्या हृदयात कोरला गेला आहे. आम्ही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेना व अट बाळासाहेब आंबेडकर यांचे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे कार्यकर्ते असल्याने आम्ही महानगरपालिकेच्या सर्वत्र निवडणूक सन 1997 सालापासून लढत आहोत. तसेच सन 2022 महानगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्व मला कानपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटबण्णा झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये खोटा गुन्ह्यामध्ये 42 दिवस एरवड कारागृहात बंदिस्त केले होते. त्यामुळे 2017 निवडणुकी मतदारपर्यंत जनसंपर्क करण्यासाठी पुरेसा वेळ भेटला नाही. तरीही मला क्रमांक 2 नंबरचे मतदान मिळाले होते. अतिशय थोड्या मताने पराभव झालो होतो. त्याचबरोबर सन 2022 सर्वत्र निवडणूक पूर्वी मला निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल असलेल्या खोट्या गुन्ह्याच्या आधारे दिनांक 28/2/2011 तडीपार आदेश बजावल्याने मला निवडणुकीत जिंकण्याकामी पुरेसा समान वेळ मिळू दिला नाही. असे असताना मुंबई उच्च न्यायालयाने तडीपार स्थगिती आदेश दिल्यानंतर मतदारांशी संपर्क करून अगदी कमी दिवसात प्रचार करून पुन्हा क्रमांक 2 मतदान मिळवले होते. सतत माझ्याविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या व खोटे आरोप करणाऱ्यास सांगून खोटे गुन्हे पोलिसांशी संगनमत करून विरोधक उमेदवार हंसराव शिंदे यांचे अनामत रक्कम जप्त झाले होते. आमच्यावर कितीही संकट विरोधकांनी आणले तरी पण स्थगिती मतदारांनी आम्हाला भरघोस मतदान करून समाज कार्यातला उत्साह वाढवला. तसेच सन 2017 महानगरपालिका सर्वत्र निवडणुकीत पूर्वी पुन्हा आमच्या राजकीय विरोधकांनी दिनांक 26/12/2016 रोजी कलम 395 क्रॉस केस करून खोटा गुन्हा दाखल करून महानगरपालिका निवडणूक लढवण्यापासून व पराभव घडवून आणण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला. खरे तर आदल्या दिवशी दिनांक 25/12/2016 माझ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी माझे भाऊ रतिलाल सिरसागर यांनी हंसराव शिंदे, बाळू बरघले यांच्यावर एकूण 6 जणांविरुद्ध फिर्यादी दिल्यामुळे कलम 307 प्रमाणे दुपारी 12:30 रोजी दिनांक 25/12/2016 रोजी कारवाई करण्यात आली होती. मला आमचे राजकीय विरोधकांनी पोलिसांची संगनमत करून क्रॉस तक्रार नोंदवून आमच्या विरुद्ध 8 जणांवर खोटा गुन्हा दाखल केला. तरी पण आम्हाला 3300 मतदान मिळाले तर आमचे विरोधक बाळू बरघले यास 982 मते मिळाले. अनामत रक्कम जप्त झाले असून यावरून समाजात कोणाचे किती समाजहिताचे काम आहे हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे निवडणुकीला आमच्या खर्चाचा तपशील पाहता अगदी कमीत कमी खर्चात
आम्हाला चांगले मतदान मिळाले आहे. यावरून माझे व माझ्या कुटुंबाचे सामाजिक कार्य दिसून येते. त्याचप्रमाणे माझे व माझ्या कुटुंबाचे सामाजिक कामाचे मराठी वर्तमानपत्रातील बातम्या न्यूज देखील आमच्या सामाजिक कार्य दर्शवते. आपल्या माहितीसाठी वर्तमानपत्रातील बातम्याचे कात्रण व फोटोचे झेरॉक्स कॉपी व मुंबई उच्च न्यायालयाचे तडीपार आदेशा स्थगितीला दिल्याचे मूळ पत्राची झेरॉक्स सदरच्या खुलासा पत्रासोबत जोडले आहे. तसेच तडीपार आदेशावर निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 474/2006 लागला. गुन्हा रजिस्टर नंबर 77/2007 गुन्हा रजिस्टर नंबर 79/2009 हे खोटे गुन्हे नमूद होते. माननीय सहाय्यक पोलीस आयुक्ताने माझ्याविरुद्ध तडीपार कारवाई सन 2011 केली होती. सदर अर्जामध्ये मी माननीय उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल राईट पेटिशनल नंबर 2361/2011 सदरील राईट पेटिशनल माननीय उच्च न्यायालयाला स्टे ऑर्डर दिले आहे. आता पुन्हा तडीपार कारवाई होण्यासाठी आपल्यासमोर आमची प्रतिमा आम्ही जसे नाही तशी मालिन प्रतिमा आपल्यासमोर ठेवली जात आहे. आम्ही न केलेल्या गुन्ह्याचा त्रास भोगत आहोत. समाजासाठी चांगले काम करणे हे गुन्हा आहे काय? अशा खोट्या गुन्ह्यांच्या आधारे तडीपार सारखी गंभीर कारवाई अँड कोविड-19 अल्पकालीन महामारीच्या तडीपार कारवाईत आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे कुटील डाव आमच्या राजकीय विरोधकांनी सत्ताधारकांनी आमच्या चांगल्या सामाजिक कार्याचा धास्ती घेऊन आमच्या परिसरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीतील अनामत जप्त झालेल्या हाताशी धरून त्यांना दुश्मन का दुश्मन आपला दोस्त यानुसार आमच्या राजकीय विरोधकांनी पोलिसांशी संगनमत करून तडीपार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तरी आपणास सत्यता पडताळून पाहावी. आमच्याविषयी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रतिज्ञापत्र साक्षीदार आपल्यासमोर घेऊन येण्यास तयार आहेत. तसेच आमच्यावर खोटे गुन्हे आरोप करताना पोलिसांचे असे म्हणणे आहे की काय त्याला न जुमानता व धर्मविरुद्ध भावना भडकावणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, सरकारी नोकऱ्यास अडथळा निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे असे खोटे आरोप केले आहे. तरी यातील एकही आरोप आम्हाला लागू होत नाही. तसेच साक्षीदार अ व ब यांनी खोटे आरोप केले आहेत. यात काही एक म्हणणे खरे नाही. केलेले सदरचे आरोप निव्वळ थोथांडा आहे व खोटे आहे. केवळ कलम 395 क्रॉस तक्रार देऊन खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या वरच निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 857/2016 कलम 307 गुन्ह्यातील आरोपी आहेत. तसेच निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 103/2010 कलम 452, 143, 147, 149, 427, 323, 504 दिनांक 15/4/2010 रोजी दाखल आहे. यातील गुन्हेगारांनी विरोधकांनी बदलून बदलून वेगवेगळ्या गुन्ह्याचा सपाटा लावल्याने दिसून येत आहे. यापैकी नंबर 1 निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 460/2021 भारतीय दंडविधान कलम 295, 141, 143, 427 दिनांक 16/5/2021 माझे व माझ्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदरच्या तडीपार नोटिसामध्ये नमूद नसलेल्या गुन्हा देहू रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 411/2009 लग्नामध्ये सत्कार केला नाही, पत्रिकेत नाव टाकलेला नाही म्हणून झालेल्या भांडणात रुपये 3,000 व 1 तोळे सोने गहाळ झाले म्हणून खोटा गुन्हा तक्रार आमच्यावर दाखल करण्यात आला. दिनांक 28/12/2009 रोजी केवळ राजकीय प्रतिस्पर्धे विरोधकांनी द्वेष भावनेने केलेल्या कलम 395 फिर्यादी हौसराव शिंदे, 295 फिर्यादी रामदास ताटे या दोघांच्याही फिर्यादीमध्ये साक्षीदार असलेले यल्लप्पा उर्फ बाळू बरघळे यांना व त्यांच्या पाठीशी असणारे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांना 2022 निवडणुकीसाठी रान मोकळे करून देण्यासाठी तडीपार सारखी अन्यायकारक कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सदरील तडीपार नोटीस दिल्यामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 प्रमाणे राईट टू लिव्ह अँड पर्सनल लिबर्टी प्रमाणे माझा आणि माझ्या कुटुंब यांचा अर्जदार 1 ते 4 यांच्या संविधानिक मूलभूत अधिकारावर गदा येत आहे। तरी सदरील अर्जदारावर विचार करून आपण दिलेल्या नोटीसची कारवाई तातडीने थांबवणे हे न्यायाच्या दृष्टीने जरुरी आहे। पिंपरी पुणे कळावे आपला विश्वासू रजनीकांत उत्तम सिरसागर, प्रमोद रजनीकांत सिरसागर, धम्मप्रकाश रजनीकांत सिरसागर, रतिलाल उत्तम सिरसागर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।